जो माणूस इतक्या जोमाने आणि निष्ठेने काम करतोय तो त्यातून परिणाम न मिळवण्यासाठी काम करत नाहीये. समस्या अशी आहे. तुम्ही कृष्ण काय म्हणाला ते एका राजाच्या सेवकाकडून ऐकलं. जीवनात तुम्हाला जे काही करायचं असेल तुमची ध्येय आहेत, कला असू दे, संगीत, अध्यात्म, राजकारण, व्यवसाय, तुम्हाला वाटतं की तुम्ही मोठं काही करू शकाल, एवढंच तो म्हणतोय. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने आपल्याला सल्ला दिलाय की प्रयत्न करत राहा, फळाबद्दल विचार न करता. पण मला हे खूप कठीण वाटतं की काम करत राहणं आणि फळाची अपेक्षा न करणं. आणि मला हे जाणून घ्यायला आवडेल की परिणामापासून अलिप्त राहून काम करण्याचा सराव आम्ही कसा करू शकतो. तर मी काही कोणत्याही प्रकारे धर्मग्रंथांचा अभ्यासक नाही आहे. हे दुर्दैव आहे, पण मला हे सांगितलं पाहिजे की मी गीतासुद्धा वाचलेली नाही आहे. पण आम्हाला कृष्णाचं जीवन माहिती आहे. आता लोकांना वाटतं कृष्ण म्हणजे लोणी, गोपिका आणि बासरी, पण तुम्ही हे समजलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तो 16 वर्षांचा होईपर्यंतच घडल्या. 16व्या वर्षानंतर तो खूप वचनबद्ध आयुष्य जगला. त्याने असं ठरवलं होतं की त्याला त्यावेळची राजकीय प्रक्रिया आणि आध्यात्मिक प्रक्रिया यांचं मिलन घडवून आणायचं होतं. कारण त्यानं पाहिलं की जोपर्यंत जे लोक सत्तेत आहेत किंवा मुळातच त्यांच्या अनुभवात त्यांच्या जीवनाची व्याप्ती जास्त आहे, सर्व समावेशक आहे. नुसतं माझं कुटुंब, माझी मुलं, माझा नवरा, माझी बायको या गोष्टी नाही. तुमची ओळख त्यातून मोठी आहे. फक्त तेव्हाच तुमच्याकडे सत्ता असली पाहिजे, नाहीतर त्यातून भ्रष्टाचार होईल. लोक म्हणतात सत्ता म्हणजे भ्रष्टाचार. सत्ता म्हणजे भ्रष्टाचार नाही, सीमित ओळखीपुरतं जगणं हे भ्रष्टाचार आहे. त्यांना वाटतं ते बरोबर गोष्टी करतायत, पण पूर्ण वेळ ते भयानक गोष्टी करत असतात. कारण त्यांची ओळख इतकी छोटी आहे. तर तो हे बदलायचा प्रयत्न करत होता. हे त्याच्या संपूर्ण आयुष्याचं ध्येय होतं. आणि तो कायमच परिणामांसाठीच काम करत होता. हॅलो. जो माणूस इतक्या जोमाने आणि निष्ठेने काम करतोय तो त्यातून परिणाम न मिळवण्यासाठी काम करत नाहीये. नक्कीच तो परिणामासाठी काम करतोय. समस्या ही आहे की कृष्ण काय म्हणाला ते तुम्ही एका राजाच्या सेवकाकडून ऐकलं, इतर कोणी तुम्हाला सांगितलं नाही. तो फक्त अर्जुनाशी बोलला. अर्जुन कधीच बोलला नाही. त्या घटनेनंतर तो 36 वर्ष जगला, पण तो एकही शब्द बोलला नाही की कृष्णानं त्याला काय सांगितलं. ऐकलंय तुम्ही कुठे? त्यानं राजा म्हणून राज्य केलं, पण एकदाही तो म्हणाला नाही कृष्णाने युद्धाच्या वेळी मला हे सांगितलं. एकदाही नाही. तर तुम्ही ऐकलेलं सगळं काही तुम्ही संजयकडून ऐकलं, जो राजाचा सेवक होता. तुम्हाला राजसेवकाचे गुण कळले पाहिजे. तो खूप विश्वासू आहे. जर तुम्ही असं म्हणूया, जर तुमचा नवरा किंवा बायको किंवा तुमची मुलं जर त्यांनी काही पाहिलं, त्यांनी तुम्हाला येऊन सांगितलं, ते त्यात स्वतःचा मसाला घालून तुम्हाला सांगतील. हा मनुष्याचा स्वभाव आहे. त्यांची स्वतःची मतं, कल्पना, बाकीच्या गोष्टी स्वाभाविकपणे त्यांच्या बोलण्यात येणारच. पण राजाचा सेवक प्रशिक्षित असतो स्वतःची गोष्ट न मिसळण्यासाठी, नाहीतर त्याचं डोकं उडेल. तो फक्त प्रत्येक गोष्ट शब्दनशब्द आहे तसा सांगतो. तर तो एका प्रकारे प्राचीन टेप रेकॉर्डर सारखा आहे. ठीक आहे, तो रेकॉर्ड करतोय आणि राजाला सांगतोय की तो असं म्हणतोय, पण त्याला काही संदर्भ नाही आहे. दोन लोकांमध्ये जे बोलणं होतंय, ज्याचं खूप जवळचं नातं आहे, जर दोन प्रेमी काहीतरी करत असतील, एकमेकांशी बोलत असतील, तर इतरांना वाटू शकतं की ते भांडतायत, पण त्यांचं प्रेम प्रकरण चालू आहे. तर हे कृष्ण आणि अर्जुनामधले प्रेमाचे संबंध आहेत, कारण ते एकमेकांना खूप जवळून ओळखतात. तर तो एका ठराविक प्रकारे बोलतोय.
तर राजसेवक शब्द आणि शब्द सांगतो, संदर्भ समजून न घेता किंवा ते काय आहे हे समजून न घेता, अनुभवाच्या स्तरावर ते काय आहे ते न समजता तो बोलतोय, तर एवढं समजून घेऊन पहा, मुळात हे असं आहे, जीवनात तुम्हाला जे काही करायचं असेल तुमची ध्येय आहेत, तुम्ही कोणती ध्येय निश्चित कराल, आत्ता तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये आहात, तुम्ही कोणत्या प्रकारचं ध्येय ठेवाल, जे तुम्हाला आधीच माहिती आहे त्याची थोडी अतिशयोक्ती कराल आणि तुम्हाला वाटेल ते तुमच्या आयुष्यातलं मोठं ध्येय आहे. साधारणपणे लोक ह्याला महत्वाकांक्षा म्हणतात, मी ह्याला बद्धकोष्ठता म्हणतो. कारण तुम्ही जीवन अगदी थोडं थोडं हाताळताय बद्धकोष्ठता झाल्यासारखं. जर तुमचं ध्येय असेल तर तुमचं ध्येय पूर्णपणे नवीन असूच शकत नाही, ते फक्त तुम्हाला जे आधीच माहिती आहे त्याची अतिशयोक्ती आहे, हो का नाही? कॅन यू थिंक ऑफ अ गोल दॅट यू सिम्पली डोंट नो? तुम्ही अशा ध्येयाचा विचार करू शकता जे तुम्हाला माहितीच नाही आहे, ते कसं शक्य आहे? तर तो काय म्हणतोय की बरं का, आपण एक दिशा ठरवली आहे पण तुम्ही प्रक्रियेला समर्पित असलं पाहिजे, नाहीतर ध्येय फक्त एक कल्पना होऊन जाईल. तुम्ही एक गोष्ट करा आत्ता, बरं का, फक्त हा एक श्वास घेऊ नका, याच्या पुढचे श्वास घ्या, बघू दे मला. मी करू शकत नाही. हेच सांगतोय तो. तो म्हणतोय हे पाऊल नीट घेतल्याशिवाय तुम्ही ध्येयाची कल्पना करत बसलाय याचा फायदा काय? योगामध्ये आम्ही हे खूप सोप्या शब्दात सांगतो, जर तुमचा एक डोळा ध्येयावर असेल तर मार्ग शोधायला एकच डोळा उरतो, जे की अकार्यक्षम आहे एवढंच. तर तो एवढंच म्हणतोय की युद्धात जर तुम्ही अकार्यक्षम असाल तर असं काही नाही आहे की तुम्हाला तुमचा पगार किंवा बढती मिळणार नाही, तुम्ही सरळ मरून जाल. हॅलो. जर युद्धात तुम्ही कमजोर असाल, तुम्हाला वाटतं फक्त तुम्ही तुमचे मार्क किंवा काहीतरी घालवाल, तुमची श्रेणी गमवाल, हे असं आहे का? नाही, तुम्ही गाडले जाल त्या संध्याकाळी. कारण तो त्याला सांगतोय, कारण अर्जुन म्हणतोय ह्या सगळ्या लोकांना कसं मारायचं आणि मी राजा व्हायचं, तो म्हणतोय तू अजून राजा नाहीच आहेस, तुला या समोरच्या माणसावर बाण चालवायचा आहे आत्ता नीट, नाहीतर राजा व्हायचं सोड, आज संध्याकाळी तू गाडला जाशील, एवढंच तो सांगायचा प्रयत्न करतोय. यात काही चूक आहे का? तर बरं का, प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यात आमचा बिझनेस इव्हेंट असतो, तर 200 CEO होते मागच्या वर्षी, ह्या नोव्हेंबरमध्ये पुन्हा आहे, आणि ते पाहतात की किती उत्तम रीतीने ईशा फाउंडेशनचं काम चालू आहे. वेगवेगळी कामं, सगळे स्वयंसेवक. तुम्हाला स्वयंसेवक म्हणजे काय माहिती आहे? कोणीही त्या कामासाठी प्रशिक्षित नाही आहे. ते खूप समर्पित आहेत पण ते कामासाठी प्रशिक्षित नाही आहेत, आणि तुम्ही त्यांना काढू शकत नाही कारण ते स्वयंसेवक आहेत. नोकरी करत असतील तर तुम्ही त्यांना काढू शकता, ते स्वयंसेवक आहेत, कसं काढणार? नाही काढू शकत. तर त्यांनी याकडे पाहिलं आणि म्हणाले, सद्गुरू, आम्ही IIT IIM अशा ठिकाणून उत्तम माणसं गोळा करतो, पण तुम्ही फक्त स्वयंसेवकांना घेऊन काम करताय आणि तुमची संस्था आमच्या कंपनीपेक्षा चांगलं काम करते, हे कसं काय? मी म्हटलं, हे पहा, तुम्ही सगळे ध्येयाला समर्पित आहात. इथे मी कायम लोकांमध्ये हे रुजवलंय की तुम्ही पूर्णपणे प्रक्रियेप्रती समर्पित असलं पाहिजे. तुम्ही जे काही करताय हे उत्तम प्रकारे करा. बहुतेक जणांना मी त्यांना कुठे नेतोय हे सुद्धा माहीत नसतं. ते ठराविक प्रोजेक्टवर काम करत असतात, त्यांना माहीत नसतं की नेमकं काय ध्येय आहे. माझ्या डोक्यात आणखीन काहीतरी असतं, मी आत्ताच त्यांना सांगितलं तर ते घाबरतील, कारण माझी ध्येय इतकी लांबवरची असतात की ते सोडून जातील. तर आत्ता आम्ही हे त्यांच्यात रुजवलंय, तुम्ही फक्त प्रक्रियेमध्ये संपूर्ण सहभागी व्हा, आधी पूर्ण सहभागाचा आनंद घ्या. तुम्ही आत्ता काय करताय त्यात संपूर्ण भक्तिभाव नसेल तर तुम्ही काहीच मोठं करू शकणार नाही तुमच्या आयुष्यात. कला असो, संगीत, अध्यात्म, राजकारण, व्यवसाय, काहीही घ्या, तुम्ही आत्ता काय करताय त्या प्रक्रियेप्रती समर्पित असल्याशिवाय तुम्हाला वाटतं तुम्ही मोठं काही करू शकाल? एवढंच तो म्हणतोय.